गतिमंद मुलांचा सांभाळ करणं वाटतं तितकं सोपं नाही. या सर्वाधिक कौतुक असतं ते या मुलांचा सांभाळ करणाऱ्या पालकांचं. याच पालकांना थोडासा का होईना आनंदाचा विरंगुळा मिळावा म्हणून हरहुंदरी रंगकर्मी अशोक मुळे यांनी एक आगळंवेगळं स्नेहसंमेलन भरवलं होतं की जिथे काही सेलिब्रिटींनीही आवर्जून हजेरी लावली होती. बघूयात सलाम सेवेला. मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये ही जेवणाची पंगत रंगली आहे. यात तुम्हाला सेलिब्रिटी कलाकार दिसत असले तरी ही पंगत सेलिब्रिटींसाठी नाहीये. इथे तर चक्क सेलिब्रिटी कलाकारच उपस्थितांना जेवण वाढण्याचं काम करतायत, आवर्जून आग्रह करतायत. ही चविष्ट जेवणाची मेजवानी आहे त्या पालकांसाठी जे एरवी आपला सारा वेळ आपल्या गतिमंद पाल्यांच्या सेवेसाठी खर्ची घालतात, त्यामुळे कलाकारांसाठीही हा क्षण कायम आठवणीत राहणारा ठरलाय. मला स्वतःला काही मुळे काका होता येणार नसतं कधीच, पण मुळे काका जे काही करतायत त्यात माझा सहभाग असणं मला फार गरजेचं वाटतं आणि मला आनंद आहे. आज आपण बघतोय की ही सर्व पालक मंडळी अतिशय आनंदात आलेली आहे ना, अशा पद्धतीच्या उपक्रमांची सातत्याने गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टीची आम्हालाही कल्पना नव्हती आणि इतके पालक आज इथे उपस्थित झाले, इतक्या सगळ्यांचं कौतुक करतायत ते, खरंच खूप बरं वाटलं. आणि त्यांच्या उपक्रमात आम्ही नेहमीच असतो आणि त्यांचा हा जो आनंद आहे ते आमच्याबरोबर वाटून घेत असतात, वाटत असतात आणि त्याचा आम्हाला खूप आनंद होतो की ते आम्हाला त्यांच्या घरचे मानतात. इथे कलाकारांनी काही परफॉर्मन्स देखील सादर केले. एकूणच या अनोख्या उपक्रमानं पालक ही भारावून गेले. त्यांनी आमच्या मुलांसाठी जे काही करतात आहे त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद आहे त्यांचा. त्यांनी असंच आमचं कार्य करत राहावं आमच्या मुलांसाठी, हीच अपेक्षा आहे त्यांच्या. या सगळ्या उपक्रमामागे पुढाकार आहे तो अशाच एका हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचा, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांची ही अनोखी संकल्पना. कारण लहान मुलांचे मतिमंद वगैरे असतात, अपंग असतात, त्यांच्यासाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब हे सगळे असतात, तेव्हाही त्यांच्या आई पालकांना जातात, पण तिथेही पालक बाजूलाच असतात तिथे. मग म्हटलं पालकांना आनंद देतात, यांना सेलिब्रिटी कधी भेटत नाही, यांना असं गाण्याचा कार्यक्रम कुठे जाता येत नाही, कारण ते बाकी सगळे जातात तरुण पिढी, पण आई असते किंवा वडील त्यांना जातात, म्हणून मी निव्वळ पालकांसाठी ठेवलं. विरंगुळ्याचे हे चार क्षण या पालकांच्या चेहऱ्यावर लाख मोलाचा आनंद देऊन गेले हे मात्र नक्की. प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.